बुलेट ट्रेनचं स्वप्न सत्यात उतरवण्याच्या दिशेनं प्रवास करणारा आपला देश आरोग्य सुविधांसाठी परदेशातील लोकांनाही खेचून आणतोय. असाध्य रोगांच्या उपचारासाठी परदेशातील लोक आपल्याकडे येतात, पण परिस्थिती अशी आहे की काही जणांना मात्र आता ही 4 पायांची ॲम्ब्युलन्स करत जगण्यासाठी धडपड करावी लागतीय. देशातले अनेक आदिवासी बांधव आजही 4 पायांच्या ॲम्ब्युलन्सवरच धडपडताना पाहायला मिळत आहेत. आपल्या म्हाताऱ्या आजारी आईला कावडीत घालून दवाखान्यात नेण्यासाठी धडपडणाऱ्या या मुलाला श्रावण बाळ म्हणून त्याचं उदात्तीकरण करणं हा आपला पाताळयंत्रीपणा ठरेल. छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवरच्या कानगुडा भागातील काळीज पिळवटून टाकणारे हे दृश्य. हे दृश्य आपल्या व्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडणारी आहे. आदिवासी परिसराच्या मागासलेपणाचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. सरकारनं दूरध्वनी केल्यावर तात्काळ 108 योजनेअंतर्गत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली. मात्र गडचिरोली असेल, बस्तर असेल किंवा लगतचा मलकानगिरीचा भाग या संपूर्ण दंडकारण्याच्या आदिवासी बहुल पट्ट्यामध्ये वेळेवर ई रुग्णवाहिका मिळू शकत नाही, कारण अनेक भागामध्ये अजूनही रस्त्यांच्या सोयी उपलब्ध नाहीत. मूलभूत सोयी उपलब्ध नसल्यामुळे आरोग्याचे 3-13 वाजलेले आहेत. त्यामुळे कधी 2 सायकली जोडून किंवा कधी खाटेवरून किंवा अशा पद्धतीच्या कावडीवरून रुग्णाचा आरोग्य केंद्रापर्यंतचा प्रवास होतो. या माणसांची दशा बघा, पायाखालचा रस्ता बघा, जगण्यासाठीची धडपड बघा, बघा कुठे दिसतोय का विकास. सध्या ज्या विकासावरून सत्ताधारी आणि विरोधकांची देशभर व्हर्च्युअल लढाई सुरू आहे, तो विकास कदाचित शहरात दिसत असावा, पण स्वातंत्र्याच्या 70 वर्षात विकासानं आदिवासींच्या या मातीत अजून जन्मही घेतलेला नाही. त्रेतायुगापासून जन्मणारा श्रावण इथं आजही आईला जगवण्यासाठी असाच धडपडतोय हे अभिमानास्पद नाही तर आपल्या व्यवस्थेसाठी लांछनास्पद आहे. महेश तिवारीसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.